या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे. आषाढी एकादशी दरम्यान आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं आहे. आळंदीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत असताना मंदिर व्यवस्थापकाने केवळ मानाच्या पालख्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी वारकऱ्यामध्ये झटापट झाली. आळंदीमध्ये पोलिसांनी वारकऱ्यावर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाठीचार्ज झाला नसल्याचं सांगून केवळ बाचाबाची आणि झटापट झाल्याचं स्पष्ट केलंय. पोलिसांना खाली पाळून त्यांच्या अंगावरनं महाद्वाराकडे आरडाओरडा करत ते लोक पळू लागले. पोलिसांनी सदरचे वारकरी तरुण महाद्वारापर्यंत जाऊ नयेत, आतमध्ये घेतलेल्या दिंड्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज न करता त्यांना थांबवलं आणि महाद्वाराकडे जाण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला व पुन्हा त्यांना बॅरिकेडिंग लावलेल्या ठिकाणी एकत्रित नेऊन उभं केलं. सदर घटनेमध्ये प्रत्यक्षात पोलिसांकडनं वारकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. कोणीही लेखी स्वरूपात समक्ष तक्रार देखील केलेली नाही आणि सोशल मीडियावरती पोलिसांनी वारकरी विद्यार्थी यांच्यावर लाठीचार्ज केलं असा अर्धवट गैरसमज निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केले, त्याच्यावर काही उलटसुलट प्रतिक्रिया होत्या, म्हणून पोलिसांनी स्वतः वस्तुस्थिती दर्शक व्हिडिओ रिलीज केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसतंय की अशा प्रकारे कुठेही लाठीचार्ज हा झालेला नाही. खरं म्हणजे या संदर्भात सगळी चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर संस्थेतले एक माजी विद्यार्थी व मंदिर प्रवेशाकरता जमलेले वारकरी विद्यार्थ्यांपैकी प्रमुख वारकरी विद्यार्थी श्री सागर त्र्यंबक धोंडे हे पोलीस ठाण्यात आले व त्यांनी वरील घटनेमध्ये कुठली मरहाण झालेली नसून मला लोखंडी बॅरिकेड लागल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांवर पोलीस कधीच लाठीचार्ज करणार नाहीत, तो केलेला देखील नाही. मात्र वारकऱ्यांच्याच सुरक्षिततेकरता किंवा दिंड्यांच्या सुरक्षिततेकरता त्यावेळी जर इतक्या लोकांना 56 दिंड्यांचे 75 लोक आतमध्ये असताना जागा नसताना जर यांचा फोर्सफुल प्रवेश झाला असता तर कदाचित मागच्या वेळेस जसं स्टॅम्पीड झालं तसं स्टॅम्पीड झालं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये चुकीचं कुठेतरी रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे. आणि हेही मी सांगू इच्छितो की नंतर त्या तरुणांनी देखील कॉपरेट केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याही विरुद्ध कोणती तक्रार करण्याचं कारण नाहीये. रंकाळा वेज गोल्ड सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजा या गणेश मूर्तीचं मुंबईहून कोल्हापुरात आगमन झालं. यंदाच्या गणेश उत्सवासाठी गोल्ड सर्कल मंडळाची गणेश मूर्ती मुंबईहून कोल्हापुरात केव्हा येणार याची प्रतीक्षा होती. मात्र ही प्रतीक्षा संपून मंडळाने रविवारी सायंकाळी गणेश मूर्तीला कोल्हापुरात आणलं. सायंकाळी पुणे बेंगलोर रोड मार्गे गणेश मूर्ती तावडे हॉटेलजवळ येताच करवीर नाथ ढोल ताशा पथक आणि साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर मूर्तीचं स्वागत करण्यात आलं. उपस्थित तरुणांनी साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर थिरकत कोल्हापूरच्या राजाचं थाटामाटात स्वागत करत असताना दिसून येत आहे. आपल्या सर्वांचा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या 1.5 महिन्यात गणेशोत्सव हा सण येत आहे तर कोल्हापूरकरांचा लाडका कोल्हापूर राजा याचं आज आगमन होत आहे. तर त्यासाठी आपण पाहू शकता कोल्हापूरकर हे किती आनंदाने उत्साहाने गणपती गणेश राजाचं आगमन करतायत. तर तुम्ही पाहिलात आपल्या कोल्हापूर राजाचं आगमन हे अगदी
ढोल ताशा नगाडे याच प्रमाणे अनेक वादगांसह त्याचं जोरदारात उत्साहात त्याचं स्वागत झालेलं आहे। तर कॅमेरामन ओंकारसह मी सनोफर, तारा न्यूज, कोल्हापूर। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राजश्री शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला। रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमात खासदार धनंजय माडिक, स्वातंत्र्य सैनिक कलगोंडा पाटील, वसंतराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूरसह देशातील 508 आणि राज्यातील 44 स्थानकात एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला। यावेळी मोदी म्हणाले, देशभरात रेल्वेचा विकास झपाट्याने केला जात आहे, यासाठी 2014 तुलनेत 5 पट निधी दिला आहे। टप्प्याटप्प्याने रेल्वे फक्त विजेवर चालेल अशी व्यवस्था केली जाईल। सर्वच रेल्वे स्टेशनवर गणेशोत्सव इको फ्रेंडली करायचा आहे। याही वर्षी स्वातंत्र्य दिनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवायचा आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वागतावेळी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वेशी भावनिक नाते आहे। रेल्वे आर्थिक विकासाचं माध्यम असल्याने पंतप्रधान मोदी हे रेल्वेच्या विकासातून राष्ट्रविकास करीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक विक्रम केलाय। देशातील 508 रेल्वे स्टेशनच्या विकास कामाचं एकाच वेळी भूमिपूजन केलं असून पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारत बदलत असलेला दिसून येत आहे। यामुळे सन 2024 पुन्हा मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असं वक्तव्य खासदार धनंजय माडिक यांनी केलंय। येत्या 15 दिवसात कोल्हापूर शहराचा कचरा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा थेट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला। कोल्हापूर शहरात कचऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या अनुषंगाने आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कचरा उठाव कसबा बौडा इथल्या झूम प्रकल्प येथील संतगतीने सुरू असणारे कचरा विल्हेवाटाची प्रक्रिया यासह विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह झूम प्रकल्प कचरा डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली। या ठिकाणी वर्षानुवर्षे कोल्हापूर शहरातील कचरा डम्पिंग केला जातो, मात्र कचरा निर्गतीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कचरा निर्गतीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, मात्र कचऱ्याचा डोंगर का वाढत आहे असा सवाल करत राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। या पाहणी दरम्यान या परिसरातील नागरिकांनी देखील राजेश क्षीरसागर यांच्यासमोर या डम्पिंग ग्राउंडमुळे होणारा त्रास आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मजुरी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम देत कचरा असाच वाढत राहिला तर या डम्पिंग ग्राउंडची मुंबईतील देवनार, ठाण्यातील दिवा आणि दिल्लीतील रिंग रोड अशी परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली। कोल्हापुरामध्ये 3 दिवसापूर्वी एका 18 वर्षाच्या युवकाचा डेंग्यून मृत्यू झाला आणि एकंदरीत जर पाहिलं तर कोल्हापुरातील कचऱ्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून एकंदरीत कचरा उठाव सिस्टीम आणि पूर्वीच्या काळातला कचरा, रोज निर्माण होत असलेला कचरा याच्यावरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि शहरातील कचरा हा पूर्ण समूळ नष्ट व्हावा यासाठी आज या ठिकाणी मी एक व्हिजिट घेतली। पाहिलं तर या ठिकाणी धक्कादायक गोष्ट दिसते, जवळपास कचरा उठावापैकी 30 जे घंटागाडी आहेत त्या बंद आहेत। आज या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना या घंटागाड्यांचा मेंटेनन्स करून तातडीनं घंटागाड्या सुरू करण्याविषयी आदेश दिले आहेत। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी फवारणी असेल, फॉगिंग असेल, त्याचबरोबर रेग्युलर कचरा याची प्रोसेस असेल याविषयी देखील आत्ता या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त मागच्या काळात 1 18 कोटीचं टेंडर झालं होतं, त्या टेंडरच्या माध्यमातून कचऱ्याची किती विल्हेवाट लागलेली आहे याची देखील पाहणी केली। जो काही कचरा शिल्लक आहे याविषयी तातडीनं टेंडर लावण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत। नव्या टेक्निकद्वारे जर काही आपण या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत असलो तर ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, त्या दृष्टीने देखील अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। खरं म्हणजे आपण पाहतो आज या कोल्हापूरच्या कचऱ्याच्या डंपची परिस्थिती पाहिली तर मुंबईचा डंप आठवतो, ठाण्यामधल्या दिव्याचा डंप आठवतो, दिल्लीमध्ये आपण जर गेलात तर रिंग रोडवर असणारा मोठा भला मोठा डंप या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि मग असा असताना कोल्हापूरमध्ये देखील एक मोठा कचऱ्याचा डंप निर्माण करायचा काय हा प्रश्न आपल्यापुढं उपस्थित झालेला आहे। मी अधिकाऱ्यांना 15 दिवसाची वेळ दिलेली आहे, 15 दिवसामध्ये जर या परिस्थितीमध्ये
जर बदल दिसला नाही तर अधिकाऱ्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे या ठिकाणी मी सूचना दिलेली आहे. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता हर्षजीत गाडगे, आरोग्य अधिकारी विजय पाटील, शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पामध्ये कोल्हापूर शहरातील कचरा हा डंपिंग केला जातो, मात्र या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे या परिसरातील नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहे. शहरातील कचरा उठाव करणाऱ्या वाहनांना सर्किट हाऊस शेजारील रस्त्यावरून जागा असताना लाईन बाजारीतून या गाड्या झूम प्रकल्पामध्ये जात असतात. यावेळी गाड्यांमधील कचरा हा रस्त्यावर पडत असतो. त्याचबरोबर महापालिकेने झूम प्रकल्पाला कंपाऊंड मारलेले आहे, मात्र या कंपाऊंडच्या बाहेरच कचरा आणून टाकला जातोय. या कचऱ्यातील पाणी आणि दुर्गंधी या परिसरातील वस्त्यांमध्ये पसरत आहे, त्यामुळे इथल्या रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी औषध फवारणी न होणे, रस्त्याची दुरावस्था, सांडपाणी साचण्याचा नाहक त्रास येथील नागरिक सहन करत आहेत. आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाडगे, आरोग्य अधिकारी विजय पाटील यांच्यासह डंपिंग ग्राउंडची पाहणी केली. या पाहणीनंतर परतत असताना परिसरातील नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांना धारेवर धरत आपल्या समस्यांचा पाढा वाचून दाखवलाय. रविकांत अडसूळ यांनी उघड्यावर टाकलेला कचरा आणि पाण्याचा निचरा तात्काळ करून देऊ अशी ग्वाही या नागरिकांना दिली. यानंतर ते या ठिकाणाहून निघून गेले. महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा कचरा उठाव करणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा या परिसरातील महिलांनी तारा न्यूजशी बोलताना दिलाय. हॅलो, आता पाच महिने झाले आता खोदले, पण अजून त्यांनी ते गाठ हे पण खडी टाकून देतो म्हणले, पण तरी पण त्यांनी टाकलेलं नाहीये. आणि सगळं चिखल सगळं झालंय कॉलनीमध्ये, पूर्ण सगळे कॉलनीमध्ये चिखल झालेलं आहे. आणि कुत्री सगळी येतात, सगळे घाण सगळं करून जातात, आणि कचरा पण इथं उठाव करत नाहीत काय नाही. आणि इथं सगळं टाकले पण ते पण अजून लोक हे करतच नाही. आम्ही किती वेळा सांगेल जाधव कॉलनीमध्ये की तुम्ही ते कचरा टाकू नका, तरी सुद्धा लोक टाकतात. उलट आम्हालाच बोलतात की तुम्हाला काय पडले असं म्हणतात ते. कचऱ्याचा बाहेरचे डंपर इथं आणून ओतले जातात, महानगरपालिकेचे डंपर असतात, आणि तो कचरा बाहेर टाकला जातो. गटरचं पाणी सगळं आतमध्ये, कचऱ्याचं पाणी सगळं आमच्या कॉलनीत येतं, त्याच्यामुळे ढास आणि गुरटी खूप झालेले आणि लहान मुलांना त्याच्यामुळे खूप त्रास होतो. ढासांचा तर खूपच त्रास झाला. यावेळेला डेंग्यूचे सुद्धा पेशंट सापडलेले आमच्या कॉलनीत, त्यामुळे आणखी यांनी कचरा त्यांनी डंप आत केला पाहिजे, ते भिंतीच्या बाहेर करतात, त्यामुळे खूप त्रास होतोय. वासाचा पण माशांचा पण सगळ्याचा. हा नमस्कार, मी वैशाली पोहार आस्तेकर नगर मध्ये राहते. आम्हाला फार माशांचा त्रास, माशा घुंगुट्या आणि हा सगळा कचरा येतोय. आता ओपन आहे तो पुढे, आता जवळजवळ म्हणजे आम्हाला 17-18 वर्ष झालं आम्ही राहतो इथे, कोणीच काही केलेलं नाही अजून. आणि गटरी तरी पाणी सांडपाणी तर जातच नाही, पण पाणी बिल येतं ना, त्याच्यात सांडपाणी केवढं आकारलं जातंय, पण पाणीच पुढे जात नाही. गटरीचा परत रस्ता उकरलाय आमचा गॅस पाईपसाठी, पण ते पण म्हणजे दलदल झाली अक्षरशः. त्यांनी करून देतो म्हणून सांगितलेलं, पण तो सरळ केला नाही आहे अजून. आणि त्यामुळं ऍक्सिडेंट म्हणजे पडतात वयस्कर, दोघी तिघी पडलं, बाहेर यायचं म्हणजे मुश्किल झाले पावसानं. आणि घाण एवढी दलदल, माशा नको वाटायला अक्षरशः इथे राहायला. जे कचऱ्याच्या ज्या गाड्या येतात त्या ह्या रस्त्याने येतात, त्यांचा रस्ता आहे सर्किट हाऊसच्या त्या बाजूनं, पण ते इकडून येतात जाताना रस्त्यावर सगळा कचरा पडतोय. आणि कुत्री त्याला लावून कुत्री येतात, लहान मुलांना आमच्या बाहेर पाठवायला सुद्धा भीती वाटते आम्हाला, त्यामुळे कचऱ्याच्या गाड्यानं इथनं जायच्या थांबव आधी, हा नाहीतर आम्ही मग आंदोलन करू. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची तातडीने बदली करावी अशी मागणी कोल्हापूर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि भाजपचे नेते अजित ठाणेकर, सचिन तोडकर, विजयसिंह खाडेपाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.
या पत्रकात जुलै महिन्यात हवामान खात्याचा अंदाजाचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात महापूर येणार असल्याचे आवाही उठवत दहशत निर्माण केली. त्याचबरोबर माधवा रोड या कोल्हापूरच्या मूळ आणि महत्त्वाच्या बाजारपेठेतील अनेक दुकाने आणि व्यवसायाला धोकादायक इमारतीच्या नावाखाली बंद पाडले. या परिसरात अवैध बांधकामे आणि बेकायदेशीर लॉजिंग यात्री निवास सुरू आहेत, मात्र परवाधारकावरच दंडेशाही केली. दुसरीकडे करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात गरुड मंडपात विधी बंद केले, त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या कार्यावर आमचा आक्षेप असल्याचं सांगत जिल्हाधिकारी राहुल रेखावर कोल्हापूरचे प्रशासकीय प्रमुख न समजता कोल्हापूरचे मालकच समजत आहेत की काय, असा सवाल अजित ठाणेकर यांनी उपस्थित केलाय. कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी हे कोल्हापूरचे प्रशासकीय प्रमुख म्हणून काम न करता कोल्हापूरचे मालक म्हणून काम करतायत का, असा प्रश्न पडलेला आहे. पुराच्या वेळेस त्यांनी भीती निर्माण करून महाद्वार रोडवरील 60 व्यवसाय 10 दिवस बंद ठेवायला लागले, तो विषय असेल. सेतू केंद्रांचं पुन्हा त्याच लोकांना, जुन्याच लोकांना पुन्हा उचलून दिलेला विषय असेल, किंवा महानगरपालिकेच्या स्वनिधीतली कामं मंजूर करण्यासाठी त्यांनी दिलेला नकार असेल. ज्या महानगरपालिकेच्या स्वनिधीवर कोल्हापूरकरांचा पूर्ण हक्क आहे, यातनं होणारी विकास कामं माननीय प्रशासकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवलेली आहेत. आणि त्याचबरोबर मंदिरातही त्यांची मनमानी सुरू आहे. मंदिरात गरुड मंडप गेले 6 महिने 8 महिने बंद आहे, त्याच्या दुरुस्तीचा कुठलाही काहीही झालेलं दिसत नाही आहे आणि सर्व धार्मिक कार्यक्रम त्यामुळे अडकलेले आहेत. त्यामुळे हे महाशय हे कोल्हापूरचं मालक म्हणून काम करतात का, असा प्रश्न पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील ओमळी इथं राहणारी निलिमा सुधाकर चव्हाण या तरुणीची घृणास्पद हत्या करून दाभोळ खाडीत मृतदेह टाकण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात नाभिक समाज आक्रमक झाला आहे. आज कोल्हापुरात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निलिमा चव्हाण हिचा अज्ञात नराधमांनी अत्याचार करून क्रूरतेने हत्या केली आहे, याचा वरिष्ठ यंत्रणामार्फत कसून तपास करावा अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे. राज्य सरकारने याचा कसून तपास करून चव्हाण कुटुंबियांना न्याय द्यावा, अन्यथा येत्या 12 दिवसात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महामंडळाच्या महिला जिल्हाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी दिला. चिपळूण तालुक्यात नाभिक समाजाच्या एका लेकीवर झालेला अन्याय हा खरोखर खूप दुर्दैवी अन्याय आहे. एखादी मुलगी जर का ऑफिसला जातो किंवा शाळेला जातो म्हणून बाहेर पडलेली आहे आणि तिच्यावर अत्याचार आणि अन्याय करून तिला विकृत परिस्थितीत खाडीवर आणून टाकण्यास इतपत घाणेरडा प्रकार हा घडलेला आहे आणि ह्या प्रकाराला कुठंतरी अन्याय वाचा फुटला पाहिजे. कारण आज जर का एक माझी लेखी यात अडकले तर उद्या अशा असंख्य 100 लेखी याच्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे आणि ह्या एका लेखीला न्याय मिळाला आणि त्या नराधमांना शिक्षा मिळाली तर त्याच्यापासून 100 नराधम अशी शिक्षा करण्यापासून वंचित म्हणजे बाजूला राहणार आहेत. आणि माझ्या ह्या लेकीला, चिपळूण तालुक्यातल्या लेकीला लवकरात लवकर शासनाने न्याय द्यावा. जर का 12 तारखेपर्यंत अल्टिमेट आमच्या समाजाच्या लोकांनी दिलेला आहे, 12 तारखेपर्यंत जर का तिला न्याय नाही मिळाला तर पुढचं होणारं आंदोलन हे खूप भयंकर असणार आहे आणि त्या आंदोलनाला शासनानं तोंड द्यावं. त्या आंदोलनाला ज्या जितक्या पद्धतीनं शासनाला ते आंदोलन इतकं घातक राहणार आहे की हा एक समाज नाही, हे असंख्य आवाज उठणार आहेत अशा अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी. आणि ह्या असे अन्याय होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून घेतलेला आमच्या समाजाकडनं एक पाऊल आहे आणि ह्या पावलाला शासनानं आम्हाला खरोखर याच्यात न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करते. निलिमा चव्हाण या तरुणीचा घृणास्पद हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडणार असल्याचं यावेळी राज्य सहचिटणीस सयाजीराव झुंजार यांनी सांगितलंय. चिपळूण या ठिकाणी बँकेत नोकरी करणारी, स्टेट बँकेमध्ये नोकरी करणारी एक निरागस मुलगी, ती कामावरती जाते आणि कामावर निघाल्यानंतर घरी जात असताना तिचं अपहरण केलं जातं, तिच्यावर अन्याय अत्याचार केला जातो, तिचं विद्रुपीकरण केलं जातं आणि तिला खाडीत टाकलं जातं. त्याचा तपास 3 ते 4 दिवसानंतर होतोय हे खरं तर प्रशासनाचं अपयश आहे. ही नाभिक समाजाची जरी कन्या असली तरी महाराष्ट्रातल्या भारतातल्या लेखीनं न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे आमचं आंदोलन आहे. या ठिकाणी झालेली घटना ही तीव्र निषेधाची तर आहेच आहे. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि नाभिक समाजाच्या सर्व संस्थांच्या वतीनं, आमच्या महिला आघाडीच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतोय, शासनाला विनंती करतोय की मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि या लेखीला न्याय द्यावा. ज्यांनी कुणी हे असं नराधम कृत्य केलेलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या सगळ्या या मतापर्यंत आम्ही पोहोचलोय. 12 तारखेचा अल्टिमेटम आम्ही रत्नागिरी जिल्हाधिकारी, रत्नागिरी प्रशासनाला दिलेला आहे. जर समजा 12 तारखेपर्यंत हे अपराधी मिळाले नाहीत तर कदाचित येणाऱ्या काळात
महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नाभिक समाजाच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि या आंदोलनामध्ये नाभिक समाजाचं नाही पण सगळेच लोक यामध्ये उतरतील, कारण अशी कृत्य घडणं हे इथून पुढच्या काळात योग्य नाही. लेकी बाईंना म्हणजे नोकरीला जाणाऱ्या शाळेला जाणाऱ्या लेकी बाईंना सगळ्यांना एक स्वास्थ्य मिळालं पाहिजे, त्यांना आधार भेटला पाहिजे. जर अशी कृत्य घडत राहिली तर ते बरोबर नाही आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी जमा झालोय. प्रशासनाने याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी असं निवेदन आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूरच्या कलेक्टरना दिलंय. त्यांनी निश्चितपणे आमची त्या भावनेची कदर करून पुढं त्याची योग्य ती कारवाई करतील अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आमच्या या नाभिक महामंडळाच्या वतीनं इथून पुढच्या काळात जी तीव्र आंदोलनं होतील त्याला पण प्रशासनानं तशी आंदोलनं घडू नयेत यासाठी योग्य तो निर्णय ताबडतोब घेऊन त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो. यावेळी दिगंबर टिपुगडे, सुनील इंगळे, अनिल संकपाळ, भाग्यश्री सूर्यवंशी, दत्ताजी चव्हाण, कृष्णा बामणे, भीमराव शिंदे, पांडुरंग भोसले, संतोष चव्हाण, समाधान कमळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गेल्या 2 महिन्यापासून मणिपूर राज्यामध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारादरम्यान काही समाजकंटकांनी महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केले होते. याच्या निषेधार्थ आज बहुजन वंचित महिला आघाडीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बहुजन वंचित आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळेच मणिपूरमधील संघर्ष नरसंहारापर्यंत पोहोचलाय. वेळीच या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली असती तर या घटना घडल्याच नसत्या. घडलेल्या या प्रकारामुळे देशातील महिला सुरक्षित आहेत का नाही त्याचा प्रश्न यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वासंती मेहतर यांनी उपस्थित केला. माझं नाव वासंती मेहतर, वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष. आज जो काय मणिपूरमध्ये जो महिलांच्या अत्याचार झाला आहे, जे त्यांच्या देहावरून वस्त्र हे करून त्यांना नग्न फिरवण्यात आलं, खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की भारतामध्ये अशा काही गोष्टी होतात. एकीकडे आपण महिला बचाव ह्यासाठी हे करतो, घोषणा देतो, तर दुसरीकडे त्याच महिलांना नग्न अवस्थेमध्ये फिरवून त्यांच्या देहाची विटंबना केली जाते. कुठेतरी सरकार आपलं संविधानाबद्दल महिलांच्या सुरक्षिततेबद्दल कमी पडत आहे आणि जोपर्यंत संविधान कडक होत नाही, महिलांच्या विरुद्ध जे कायदे आहेत पण ते अंमलात आणत नाहीत, पण ते आणून ते कडक केले पाहिजे जेणेकरून महिला सेफमध्ये झाल्या पाहिजेत, महिलांच्यावर अत्याचार थांबले पाहिजेत. कारण की अत्याचार करणारे लोकांना माहीत आहे की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली जाणार नाही. कारण की सत्ता, पैसा आणि खुर्ची ह्याच्यामध्ये महिला घसटल्या गेलेल्या आहेत आणि ते कुठेतरी राजकीय ह्याच्यामध्ये थांबल्या गेलं पाहिजे आणि महिलांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे. आणि जी काय मणिपूरमध्ये जी काय घटना झाली ती अजूनही 2 महिने होत आले तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये, तर त्या अत्याच्या त्या पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे असं मी वंचित बहुजन महिला आघाडीकडून विनंती करतो आणि पूर्णपणे निषेध करतो. जर का त्यांना न्याय मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र मोर्चा आम्ही काढण्यात येईल आणि सरकारांना वंचित बहुजन परिषदेपाशी गुडघे टेकवायला भाग पाडीन ही अशी मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. या मोर्चामध्ये रुपाली गायकवाड, अस्मा बेडखान, सुनीता गायकवाड, सुवर्णा गायकवाड, सीमा गायकवाड, ज्योती थोरात, वंदना पवार, सरिता टोनपे, वैशाली कांबळे याच्यासह बहुजन वंचित आघाडीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.